तर एक आणखी महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. अत्यंत महत्वाची बातमी आहे, बारामती लोकसभेसाठी आतापासूनच चुरस रंगलेली आहे, त्या संदर्भातली ही महत्वाची बातमी. मला संधी द्याल अशा बाळगते असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे. बारामती लोकसभेच्या उमेदवारीवर सुनेत्रा पवार यांनी हे सूचक संकेत दिले. तर खासदार होण्याच्या 2 वर्ष आधीपासूनच मतदारसंघात दौरे करत होते असं सुप्रिया सुळे म्हणत आहेत. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना हा खरं तर टोला लगावला आहे. आदरणीय दादांवर तर तुम्ही सगळेजण अनेक वर्षापासून प्रेम करता, ते तर तुमचेच आहेत. आणि याला उतरे होण्यासाठी आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू. दादांना सगळ्यांनी हीच साथ कायम देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते. गेले 15 वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे लोकसभा लढायचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी 2 वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते. त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो. हे गेले जवळपास 18 वर्षाचे माझे वैयक्तिक प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. आपल्याला आठवत असेल की 2009 मी पहिल्यांदा लोकसभा जेव्हा निर्णय घेतला पक्षांनी मला तिकीट द्यायचा त्याच्या आधी मी 2007 पासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने फिरत होते.